नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे। चला आजच्या आपल्या मराठीच्या पिरियडला आपण कुठली बाराखडी शिक, चला बाराखडी श श षटकोनाचा ही बाराखडी आपण शिकणार आहोत। चला तर बाराखडी श तयार करायची। श हलंत अधिक अ बरोबर श, अस्वर श व्यंजना जोडला गेला, श हे अक्षर तयार झालं। षटकोन आणि सुभाष, षटकोन षटकोन म्हणजे हेक्सागॉन, सुभाष मुलाचं नाव, नेम ऑफ द बॉय। त्यानंतर मुलांनो पौष हा एक शब्द आहे, त्याच्यामध्ये श येतो, पौष आपला मराठी महिना। त्यानंतर भाषण म्हणजे स्पीच, भाषण या शब्दामध्ये पण श येतो। पुढचं बघूया, श हलंत अधिक आ बरोबर शा, आस्वर श व्यंजना जोडला गेला, शा हे अक्षर आलंय, श ला या ठिकाणी कान आलेला आहे। भाषा आणि उषा, भाषा म्हणजे लँग्वेज, इंग्लिश हिंदी मराठी अशा बऱ्याच आपल्या भाषा आहेत, लँग्वेजेस आहेत। उषा मुलीचं नाव, नेम ऑफ द गर्ल। पुढचं बघा, श हलंत अधिक ई बरोबर शी, पहिली वेलांटी आलेली मुलांना या ठिकाणी, ऋषी पंचमी आणि दूषित। ऋषी पंचमी, ऋषी पंचमी म्हणजे मुलांना श्रावण महिन्यानंतर भाद्रपद महिना येतो, त्या महिन्यात ही पूजा केली जाते, ऋषींची पूजा केली जाते। दूषित, दूषित म्हणजे पोल्युटेड, हवा दूषित असते, पाणी दूषित असतं, पोल्युटेड। पुढचं बघूया, श हलंत अधिक ई बरोबर शी, ई म्हणजे दुसरी वेलांटी, दीर्घ वेलांटी, श ला दुसरी वेलांटी आलेली आहे। दोषी आणि संतोषी, दोषी म्हणजे आडनाव सरनेम, संतोषी संतोषी माता देवी, आणि संतोषी मुलीचं नाव पण आहे। श हलंत अधिक उ बरोबर शु, उ म्हणजे पहिला उकार, श ला पहिला उकार आलेला आहे, या ठिकाणी शब्द नाहीये मुलांनो। श हलंत अधिक उ बरोबर शु, उ म्हणजे दुसरा उकार, श ला दुसरा उकार आलेला आहे, या ठिकाणी शब्द नाहीत मुलांनो। पुढचं बघूया, श हलंत अधिक ए बरोबर शे, ए म्हणजे एक मात्रा, श वर एक मात्रा आलेला आहे, या ठिकाणी शब्द नाहीये। श हलंत अधिक ऐ बरोबर शई, ऐ म्हणजे दोन मात्रा, श ला दोन मात्रा आलेल्या आहेत, शब्द नाहीयेत। पुढचं बघूया, श हलंत अधिक ओ बरोबर शो, ओ म्हणजे एक काना एक मात्रा, श ला एक काना एक मात्रा आलेला आहे, परत या ठिकाणी शब्द नाहीत मुलांनो। श हलंत अधिक औ बरोबर शौ, औ म्हणजे एक काना दोन मात्रा, श ला एक काना दोन मात्रा आलेल्या आहेत, या ठिकाणी शब्द नाहीयेत। पुढचं बघा, श हलंत अधिक अम बरोबर शं, अ अनुस्वार श वर आलेला आहे, शब्द नाहीयेत। पुढचं बघा, श हलंत अधिक आ बरोबर शा, या ठिकाणी शब्द आहेत मुलांनो, उषाकाल आणि उषापान। उषाकाल म्हणजे अर्ली मॉर्निंग आणि उषापान अगदी सकाळी लवकर उठून पाणी पिणे, त्या प्रक्रियेला उषापान असे म्हणतात। चला आपण श षटकोनाच्या या बाराखडी शिकलेलो आहोत, त्याची बाराखडी आपण वाचून बघूया। श शा शी शी, शु शु, शे शै, शो शौ, शं शा। चला आता ही बाराखडी वाईट कशी द्यायची आहे आणि शब्द अगदी कमी आहेत म्हणून तुमची लवकरच होणार। तारीख टाका, बाराखडी श हेडिंग द्या आणि या पद्धतीने ही बाराखडी पूर्ण करा, पण लिहिताना बोलून बोलून लिहा। चला तर आज शिकलो आपण बाराखडी श, पुढच्या पिरियडला नवीन बाराखडी शिकूयात। धन्यवाद।